ओम नमः शिवाय। ओम श्री गणेशाय नमः। हर हर महादेव। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्रोते हो, आजचा दिवस तुमचा आनंदातच जाईल अशी आशा करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। श्रोते हो, श्रावण महिन्यात महादेवाच्या पूजेमध्ये कोणत्या चुका करायच्या नाहीत याबद्दल हा व्हिडिओ आहे। तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बघा, महादेवाच्या पूजेत चुकूनही या चुका करू नका, नाहीतर काय होते पहा। तर शास्त्रानुसार सोमवारी भगवान शंकरांची पूजा केली जाते आणि या दिवशीच उपवास देखील केला जातो। आणि या दिवशी उपवास केल्याने महादेव आणि माता पार्वती प्रसन्न होतात, भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात आणि अशी मान्यता आहे। परंतु या व्रतामध्ये काय चुका करायच्या नाहीत ते ऐका। शिवपूजेमध्ये दुधाचा जलाभिषेक केला जातो। लक्षात ठेवा, चुकूनही तांब्याच्या भांड्यात दूध ओतू नका। तांब्याच्या भांड्यात दूध ओतल्याने दूध संक्रमित होते आणि अर्पण करण्यायोग्य राहत नाही, तर तांब्याच्या भांड्यात दूध घ्यायचं नाही। दुसरी चूक आहे ती म्हणजे शिवलिंगावर दूध, दही, मध किंवा इतर कोणतीही वस्तू अर्पण केल्यानंतर लगेच जल अर्पण करावे, तरच जलाभिषेक पूर्ण होतो असे मानले जाते। लक्षात घ्या। तिसरी चूक आहे ती करायची नाही ती म्हणजे शास्त्रानुसार शिवलिंगावर काय करायचं आहे, रोली आणि कुंकवाचा टिळा कधीही लावायचा नाही। शिवलिंगावर नेहमी चंदनाचाच टिळा लावायचा आहे। लक्षात घ्या श्रोते हो, चंदनाचा टिळा लावायचा आहे, कुंकवाचा नाही। चौथी चूक आहे ती टाळायची आहे ती म्हणजे भगवान शंकरांच्या मंदिरात प्रदक्षिणा करताना हे लक्षात ठेवा की प्रदक्षिणा कधीही पूर्ण करायची नाही। जेथून दूध वाहते तेथेच थांबायचे आणि तेथूनच परत जायचे। लक्षात घ्या, जेथून दूध वाहतो आपण सॉरी तिथपर्यंतच अर्धी प्रदक्षिणा घालायची आहे। आता पाचवी चूक आहे ती म्हणजे महादेवाला कधीही चुकून नारळ किंवा नारळ पाणी अर्पण करायचे नाही। लक्षात घ्या। पुढची सहावी चूक आहे ती म्हणजे तुळशीपत्र देखील महादेवाला कधीच अर्पण करू नका। लक्षात घ्या श्रोते हो, सहावी चूक होती ती म्हणजे तुळशीपत्र महादेवाला कधीच अर्पण करायची नाही। महादेवाच्या पूजेत सातवी चूक आहे ती कोणती टाळायची आहे ती ऐका। महादेवाच्या पूजेत केतकी आणि केवड्याची फुले कधीच व्हायची नाहीत, ती कधीच अर्पण करू नका, ती वर्ज्य असतात। आता आठवी चूक आहे ती म्हणजे महादेवाच्या पूजेमध्ये शंख वर्ज्य मानला जातो, त्यामुळे शंख कधीही महादेवाच्या पूजेत करायचा नाही। नववी चूक आहे ती म्हणजे महादेवाला नेहमी चंदन लावावे, त्याच्या पूजेमध्ये रोली किंवा कुंकवाचा वापर करायचा नाही। आता दहावी चूक आहे ती म्हणजे शिवाच्या पूजेत कधीही मावळलेली फुले अर्पण करू नका। शिवाच्या पूजेमध्ये नेहमी ताजी फुले अर्पण करा आणि दुसऱ्या दिवशी गंगेच्या शुद्ध पाण्याने अंघोळ करून शिळी फुले काढून टाकायची। महादेवाच्या पूजेत तीळ आणि चंपा यांचा कधीही वापर केला जात नाही। तीळ आणि चंपा या फुलांचा कधीच वापर केला जात नाही, या गोष्टीचीही काळजी घ्या। तर श्रोते हो, अशा टोटल मी तुम्हाला 10 चुका सांगितल्या, त्या तुम्ही नक्कीच लक्षपूर्वक ऐकल्या असतील, तर मनापासून धन्यवाद। आणि शक्यतो या टाळाच, श्रावणात महादेवाच्या पूजेत या चुका कधीच करू नका। तुम्हाला भगवान शंकरांची कृपा हवी असेल तर प्लीज या चुका टाळा, तरच तुमच्यावर भगवान शंकर प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वाद देतील आणि तुमची पूजा फळाला जाईल। तर इथेच थांबूया। धन्यवाद।